कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा परिसरातील आसुर्ले, पुर्ले, बागवे या गावांमध्ये साप आणि नाग दिसण्याचं प्रमाण अचानक वाढले, असं काय घडलंय या गावात पाहूयात ही बातमी। आसुर्ले, पोर्ले आणि वागवे या गावातले ग्रामस्थ सध्या भयभीत आहेत, कारण या गावांमध्ये सध्या साप, नाग, घोणस यासारखे विषारी साप आढळायला लागले आहेत आणि त्याचं कारणही थोडं वेगळं आहे। इथल्या वनविभागाने परदेशी वृक्षारोपणाच्या नावाखाली ग्लेरिसिडिया या वनस्पतीची लागवड केली, मात्र हीच झाडं आता इथल्या ग्रामस्थांसाठी डोकेदुखी बनली आहे। डिसेंबर ते जानेवारी ह्या पिरियडमध्ये, आता हे संक्रांत वगैरे संपते त्या पिरियडमध्ये असे झाडांना त्या फुलं लागतात, म्हणजे ऋतू संपत आल्यानंतर, आणि त्या फुलाचे फुलामुळे ते साप वगैरे वरती डोंगरात राहत नाहीत, त्या मानव वस्तीत येतात। मग आम्हाला प्रत्येक वेळी आठवड्याला किंवा एक रोजचे डेली कॉल, एक चार पाच कॉल तरी असतातच, ते जाऊन नाग असो, घोणस असो, मन्यार असो आणि कुठल्याही जाती साप असो, ते जाऊन आम्ही धरायचं, पकडायचं ते आणि वन विभागाकडे आम्ही सपोर्ट करतो। ते ह्या महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी ह्यामध्ये जास्त प्रमाण असते सर्प पकडण्याचे, प्रत्येकाच्या घरी साप येतात वगैरे, आणि ते रात्री कधीही मध्यरात्री वगैरे कधीही एन टाइम आम कॉल येतात, ते आम्ही जाऊन पकडतो, आणतो, वन अधिकाऱ्यांच्याकडे देतो। मकर संक्रांतीनंतर या झाडांना येणारी फुलं ही जंगलातील उंदीर, सरडा, पाली यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांना जंगलाबाहेर पळवून लावतात। हे सरपटणारे प्राणी जंगलातून निघून गेल्यानंतर पर्यायानं भक्ष्याच्या शोधात असलेले साप, नाग, घोणस आता मोठ्या प्रमाणात मानवी वस्तीकडे येऊ लागलेत। गेल्या काही दिवसात या गावांमधील घरांमध्ये दररोज 4 ते 8 साप किंवा नाग सापडतात, त्यामुळे नागरिकांकडून सातत्यानं सर्पमित्रांना बोलावलं जात आहे। ज्या झाडांच्या फुलामुळे साप दिसतायत ते झाड असलेल्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन सर्पमित्र करतायत। की गेरीपुष्प नावाची जी वनस्पती लावलेली आहे किंवा नकळत आपल्याकडून जी घडलेली जी चूक आहे, झाडी जी आलेली आहे, त्या झाडींच्यामुळे हे सगळे साप सगळे यायला लागले आहेत। आणि हे आमच्या लक्षात आल्यानंतर त्या सगळ्या झाडीत आम्ही फिरायला चालू केलं तर आम्हाला एक सरडा, एक पाल सुद्धा किंवा एक उंदीर सुद्धा आम्हाला मिळाला नाही। त्याच्यानंतर आम्ही चौकशी केली तर लोक बघायला, तर लोक ती फुलं नेत्याला बघितलीत, लोकांना आम्ही विचारलं बाबा हे नेमकं काय आहे, कशाबद्दल नेत आहे काय, तर ही फुलं जर आम्ही जर आमच्या घरात टाकलीत तर अगदी बळातली उंदीर सुद्धा बाहेरून मरून पडतात। आणि ते तिने लोकांनी सांगितल्यानंतर ते आम्ही ती फुलं आणून आम्ही आमच्या परिसरात टाकून तो प्रयोग करून बघितला, तर मी माझ्या घरात फुलं टाकल्यानंतर माझ्यावरती अगदी स्वयंपाकुलीच्या वरती माळ्यावर असणारं उंदीर सुद्धा खाली मरून खाली पडायला लागलं। त्यावेळी ते आम्हाला पटलं की बाबा ही उंदीर मारी खरोखर जे उंदीर मारी आहे, आणि ह्या वनस्पतीमुळं ही जास्तीत जास्त साप आता ते माणसांच्यात यायला लागल्यात, आणि बरोबर ही ज्यावेळी फुलं येतात त्या फुलं येतात फ्लॉवरिंग वर असतात त्याच वेळी नेमकं लोकांच्या साप येतात। ग्लेरिसिडिया या वृक्षामुळं गावामध्ये साप येण्याचं प्रमाण वाढलंय। कसा आहे हा वृक्ष, काय त्याचे फायदे तोटे पाहूयात। ग्लेरिसिडिया हा जलद वाढणारा ठिसूळ वृक्ष असून शेतात कुंपणाला लागून रस्त्याच्या दुतर्फा, भात कातऱ्यांच्या बांधावर, मोकळ्या जागेत लावण्यासाठी योग्य असतो। त्याच्या बिया खाल्ल्यावर उंदीर मरतात, त्यामुळे त्याला उंदीरमारी या नावानेही ओळखलं जातं। ग्लेरिसिडियापासून सरपणही मिळतं। तज्ज्ञांची प्रतिक्रिया पाहूया आपण या वृक्षाविषयी आणि या घटनेविषयी। या वनस्पतीला सर्वसाधारणपणे हिवाळा संपला आणि उन्हाळा सुरू झाला की फुलं यायला सुरुवात होते, पण यावर्षी हवामान बदलामुळे फुलं लवकर आलेली आहेत, उष्णता लवकर सुरू झालेली आहे आणि त्यामुळं आत्ताच त्याला फुलं यायला लागलेली आहेत। आता ही जी फुलं आहेत या वनस्पतीची, ज्याला आपण उंदीरमारी म्हणतो, या वनस्पतीच्या फुलांच्या मध्ये काही नैसर्गिक घटक आहेत आणि हे नैसर्गिक घटक हे उंदरांना घातक आहेत। उंदराने त्याची फुलं खाल्ली आहे तर उंदीर मरतात आणि म्हणूनच आपण त्याचं उंदीरमारी हे असं नाव ठेवलेलं आहे। ग्लेरिसिडिया या वनस्पतीमुळे जमिनीत फार मोठ्या प्रमाणात नायट्रोजन स्थिर होऊन नापीक जमिनी सुधारतात। मध्यम स्वरूपाच्या जमिनी तसंच चुनखडीयुक्त जमिनीत याची वाढ होते। महाराष्ट्रात याची सर्वत्र लागवड होऊ शकते अशी ग्लेरिसिडिया वनस्पती, पण या वनस्पतीमुळे तिथल्या लोकांवर भलतंच संकट आलंय।
बातमी आणि बरंच काही मध्ये इथेच थांबूया. पाहत रहा जय महाराष्ट्र.